नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा श्रावण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण एका नवीन कोर्सला सुरुवात करतोय ज्याचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। तर मित्रांनो, फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतात तर त्यावेळेस तुम्हाला हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे आणि सगळ्या ब्रांचला कंपल्सरी आहे। तर काही कॉलेजमध्ये याची सिस्टीम अशी आहे की तीन ब्रांचला किंवा चार ब्रांचला एका सेमिस्टरला असतो आणि उरलेल्या ब्रांचला नेक्स्ट सेमिस्टरला असतो, पण हा सब्जेक्ट सगळ्यांसाठी फर्स्ट इयरच्या ऑल ब्रांचसाठी कंपल्सरी आहे। तर या सब्जेक्टच्या आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज आता आपण इथं सुरू करतोय, ठीक आहे। बी डबल ई त्याला असं शॉर्टमध्ये म्हणतो आपण, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। त्याच्या अगोदर मित्रांनो, मी तुम्हाला माझ्याबद्दलचं थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, ठीक आहे, कोर्स सुरू करण्याच्या अगोदर। सर, माझं नाव आहे श्रावण पवार, माझं मास्टर कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो मॅथमॅटिक्समध्ये, MSc मॅथमॅटिक्स माझं झालं आहे आफ्टर दी ग्रॅज्युएशन। माझं ग्रॅज्युएशन आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, सो ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये। त्यासोबतच 2017-18-19-20 असं चार वर्ष सलग मी गेट जी आहे ती क्रॅक केलेली आहे। यासोबतच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस ओके ही एक्झाम होत असते MPSC थ्रू, तर यामध्ये मी 2019 साली मित्रांनो इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय आहे। मागच्या 7-8 वर्षापासून मी कंटिन्यू फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी टीचिंग करतोय, त्यामध्ये BEE सब्जेक्ट मी यासाठी शिकवत असतो कारण मला प्रीला तो शिकवावा लागतो, ठीक आहे। सो आधी प्रीच्या सिलेबसमध्ये हा MPSCमध्ये सब्जेक्ट असायचा, त्या तिथेही मी ते टीचिंग करायचो। तर त्यामुळे मित्रांनो अतिशय सोपा विषय आहे, इझिली तुम्ही ह्या विषयाचे मार्क्स घेऊ शकतात। तर हे झालं माझ्याबद्दलचं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन। आता पुढे आता या विषयाबद्दल आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी हा कोर्स मी डिझाईन केलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी, SPPU आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो, SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। यावर्षी संलग्न असणारे जेवढेही कॉलेज असतील या सगळ्या कॉलेजसाठी मित्रांनो एकच सिलेबस असणार आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, ज्याला आपण शॉर्टमध्ये BEE म्हणतो। हा कोर्स डिझाईन केला आहे मी ॲज पर दी 2019 पॅटर्न, फर्स्ट इयरच्या सगळ्या ब्रांचसाठी आहे, ऑल ब्रांचसाठी। काहींना फर्स्ट सेममध्ये असतो तर काहींना सेकंड सेममध्ये असतो आणि काही बॅकलॉग झाले का त्यांना पुन्हा आपल्याला पेपर द्यावा लागतो। तर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग BEE याचा सब्जेक्ट कोड आहे 2010-11। ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये एक्झाम हॉलमध्ये जाणार तर त्यावेळेस तुम्हाला जे हॉल तिकीट दिलं जाईल त्यावरती विषयाचा सब्जेक्ट कोड लिहिलेला असतो। त्यासोबतच रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हासुद्धा हा सब्जेक्ट कोड असतो, तर सब्जेक्ट कोड महत्त्वाचा आहे तोही तुम्ही लक्षात ठेवा, ओके। चला पुढे जाऊया। आता मार्किंग स्कीम कशी असेल, म्हणजे थोडक्यात एक्झामिनेशन स्कीम कशी असेल, तुम्हाला आतापर्यंत ही स्कीम जी आहे कॉलेजमध्ये तुमच्यासोबत डिस्कससुद्धा केली असेल तुमच्या रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट टीचर यांनी, पण तरी आपण एकदा त्याला शॉर्टमध्ये रिवाईज करूया। तर हा जो विषय आहे मित्रांनो बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा हा जो विषय आहे आपला, या विषयाला जर टोटल वेटेज जर तुम्ही बघितलं तर याला आहे 125 मार्क्स। सो टोटल वेटेज किती आहे याला, 125 मार्क्स, 125 मार्काचं वेटेज आहे। यापैकी 100 मार्क जे आहेत ते असतात थेरी पेपरला, 100 मार्क्स कशाला असतील थेरी पेपरला, आणि 25 मार्क्सचं काय असणार तुम्हाला प्रॅक्टिकल। मग प्रॅक्टिकल म्हणू शकतात तुम्ही त्याला, टर्मवर्क म्हणू शकतात, किंवा जे ट्युटोरियल्स तुम्हाला दिले जातील, जे एक्सपेरिमेंट तुम्ही करणार त्यावरती एक छोटीशी ओरल पण तुमच्या कॉलेजमध्ये घेतली जाईल, तर त्या बेसिसवरती तुम्हाला हे 25 मार्क्स जे आहेत ते मिळणार आहेत, ठीक आहे। तुम्ही रेग्युलर विद्यार्थी असाल, सिन्सिअर असाल, सगळ्या गोष्टी वेळेवरती तुम्ही फॉलो करत असाल, सब्जेक्ट टीचरचं तुम्ही ऐकत असाल, तर त्यावेळेस तुम्हाला याचे आउट ऑफ मार्क्ससुद्धा दिले जातात, ठीक आहे, हे लक्षात घ्या। आता आपला जो कोर्स आपण डिझाईन करतोय तो फॉर 100 मार्क्स, तर 100 मार्क्समध्ये आपण दोन पार्ट केलेले आहेत, वन फॉर इन सेमिस्टर एक्झामिनेशन अँड एंड सेमिस्टर एक्झामिनेशन। हे बघा, इन सेम एक्झामला जे वेटेज असतं, मॅक्झिमम वेटेज जे असतं मित्रांनो ते किती, 30 मार्काचं। आणि या 30 मार्कांपैकी असं मिनिममचा क्रायटेरिया नाही आहे की 30 पैकी एवढेच मार्क पडले पाहिजे। जर सपोज तुम्ही नवीन असतात, नवीन ठिकाणी तुम्ही शिफ्ट झालेले असतात, एखाद्या विद्यार्थ्याची तब्येत खराब असते, त्याला पेपरला जाता येत नाही, अशा सिच्युएशनमध्ये त्याने काहीच काळजी करायची नाही। जर त्याला ते 30 मार्काचा पेपर नाही देता आला तर तो एंड सेमिस्टरमध्ये पण कव्हर करू शकतो, बट लक्षात घ्या तुम्ही रेग्युलरली सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्यात तर इन सेमिस्टर एक्झाममध्ये आउट ऑफ 30 मार्क्स तुम्ही घेऊ शकतात, म्हणजे इनडायरेक्टली तुमचा पूर्ण सब्जेक्टचा स्कोर वाढतो, हे तुम्ही लक्षात घ्या। इन सेमिस्टर एक्झाम फॉर 30 मार्क्स, आणि जे पहिले 2 युनिट असतात हे 2 युनिट तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात। एकदा इन सेमिस्टर एक्झाम झाल्यानंतर पहिल्या 2 युनिटचा आता काही संबंध नाही, राहिलेले जे 4 युनिट आहेत ते असतात एंड सेमिस्टर एक्झामला, तर त्यांना मॅक्झिमम वेटेज आहे 70 मार्काचं, किती, 70 मार्क्सचं वेटेज आहे मॅक्झिमम 70, आणि कंपल्सरी इथं 28 मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत, सेपरेट पासिंग आहे। सो एंड सेमिस्टर एक्झाममध्ये 28 मार्क तुम्हाला काढायचेच आहे। एखादा विद्यार्थी म्हटला की मला इथं 30 पैकी 30 पडले आणि एंड सेमिस्टरमध्ये चुकून मला सपोज 27 मार्क पडले, तर मग माझं काय होईल, तर तू फेल होशील, लक्षात घे, तर तू फेल होशील। एंड सेमिस्टर एक्झाममध्ये सेपरेट पासिंग आहे, तुम्हाला 70 पैकी 28 मार्क काढायचेच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये।
म्हणजे टोटल तुम्हाला काय करायचं आणखी लक्षात घ्या, टोटलचं आणखी एक कंडिशन आहे की 100 पैकी तुमचे टोटल मार्क्स झाले पाहिजे 40 मार्क्स 100 पैकी. इन सेमिस्टरचे 30, एंड सेमिस्टरचे 70, या दोघांची बेरीज होते 100 मार्क. ते आउट ऑफ 100 तुम्हाला 40 मार्कसुद्धा पडले पाहिजेत, अदरवाईज तुम्ही फेल होणार. सो दोन ठिकाणी तुम्ही अडकताय लक्षात घ्या. एंड सेमिस्टर एक्झाममध्ये 70 पैकी तुम्हाला 28 काढायचे आहेत आणि दोघांची बेरीज 100 पैकी तुम्हाला 40 मार्क मिळालेच पाहिजे. जर 40 मार्क मिळत नसतील तर तुम्ही ह्या विषयात फेल होणार, अदरवाईज 40 जर तुम्ही क्रॅक केलेत, कमीत कमी 40 भेटलेत तर तुम्ही पास झालेत. खूप विद्यार्थी याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्ससुद्धा घेतात, मॅक्झिमम विद्यार्थी 90+ असतात, हे लक्षात घ्या. खूप सोपा विषय आहे त्यामुळे याचं स्कोर करणं इझी जातं. प्रश्न थेरी पण असतात, न्यूमेरिकलसुद्धा असतात. ओके, सो आय थिंक तुम्हाला एक्झामिनेशन स्कीम जी आहे ती इथं समजलेली असेल. आता जाऊया पुढे सिलॅबसवरती. जो सिलॅबस आहे मित्रांनो, टोटल तुम्हाला 6 युनिट्स आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे हे जे पहिले 2 युनिट आहेत ना, हे लक्षात घ्या, हे फर्स्ट 2 युनिट जे आहेत हे तुम्हाला विचारले जातात इन सेम एक्झामला. कुठे? इन सेम एक्झामला फॉर 30 मार्क्स इन सेमिस्टर एक्झामला 30 मार्क्ससाठी तुम्हाला पहिले 2 युनिट विचारले जातात, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम अँड सेकंड इज इलेक्ट्रोस्टॅटिक अँड एसी फंडामेंटल्स. एकदा का तुम्ही इन सेमिस्टर एक्झाम दिली 30 मार्कांची, त्यानंतर हे युनिट तुम्हाला परत स्टडी करायची गरज नाही, याचं काम इथं संपलं. जसं बाकीच्या विषयांचं आहे, पहिले 2 युनिट इन सेमला संपले म्हणजे ते नवीन करायची गरज नाही आपल्याला. मग एंड सेमिस्टर एक्झाम जी होत असते ती या शेवटच्या 4 युनिटवरती, युनिट नंबर 3, 4, 5 अँड 6. युनिट नंबर 3 मध्ये तुम्हाला शिकायचं आहे सिंगल फेज एसी सिस्टीम, एसी सर्किट, एसी नेटवर्क, पॉलीफेज एसी सर्किट, ठीक आहे, आणि यामध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मेशनचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 5वं युनिट आहे डीसी सर्किट, इथं तुमचा एसीचा स्टडी झाल्यानंतर, अल्टरनेटिंग करंटचा स्टडी झाल्यानंतर डायरेक्ट करंट, डीसी सर्किट, डीसी नेटवर्क, याचा कंप्लीट स्टडी आपल्याला करायचा आहे. आणि 6व्याच्यामध्ये वर्क, पॉवर, एनर्जी अँड बॅटरीशी रिलेटेड डिफरंट टाईप्स ऑफ टर्मिनॉलॉजी अँड डिफरंट फॉर्म्युलेज आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर थोडक्यात हे जे शेवटचे 4 युनिट आहेत यांच्यावरती मित्रांनो एंड सेमिस्टर एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील फॉर 70 मार्क्स, लक्षात घ्या फॉर 70 मार्क्स. ओके, सो इन सेम एक्झाम फॉर 30 मार्क्स, 2 युनिट संपले, त्यांचा विषय संपला, नंतरचे 4 युनिट फॉर 70 मार्क्स. तर अशा पद्धतीने तुमचे टोटल 6 युनिट्स असणार आहेत. आणि एक्झामिनेशन स्कीम कशी असते, सब्जेक्टचे युनिट काय आहेत, ह्या युनिट म्हणजे BEE मध्ये कोणकोणते युनिट आहेत हे सुद्धा आपण इथं डिस्कस केले. तर हा एक छोटासा सब्जेक्ट ओव्हरव्ह्यूचा, सब्जेक्ट इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होता. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून आपण मित्रांनो सिलॅबसला, ॲक्च्युअल सिलॅबसला सुरुवात करणार आहोत. तर आता हा जो कोर्स आहे, हा कोर्स तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर ह्या व्हिडिओ जस्ट डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे, श्रवण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमी हे ऍपची लिंक आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून प्ले स्टोरवरून ऍप डाउनलोड करा, त्याला रजिस्टर करून टाका, फोन नंबर वगैरे टाकून, नाव टाकून रजिस्टर करा. स्टोर सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे BEEचा कोर्स दिसेल, त्यावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट कोर्सवरती जाणार. तिथं तुम्हाला मित्रांनो काही डेमो लेक्चर्स अवेलेबल असतील, ते डेमो लेक्चर तुम्ही नक्कीच बघा. आणि तुम्हाला जर आवडला तर मात्र तो कोर्स तुम्ही तिथून परचेस करू शकतात, बाय करू शकतात. एवढ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही डिफिकल्टी झाली तर ती सॉल्व करण्यासाठी सुद्धा माझा कॉन्टॅक्ट नंबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर तुम्ही मला कॉल करू शकतात, व्हॉट्सअप करू शकतात, टेलिग्रामसुद्धा करू शकतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकतात. याच्या व्यतिरिक्त आणखी काही वेगळे डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूबच्या, बिकॉज वेळोवेळी जे काही SPPUचे अपडेट येत राहतील ते तुमच्या पर्यंत पोहोचत जाईल मी. आणि त्यासोबतच आपलं जे ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून ठेवा. ओके, चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, ॲक्च्युअल सिलॅबसला आपण सुरुवात करूया. थँक्यू, थँक्यू सो मच.